TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. अगाई तैयार आलीस ने अजून काय रेल्वे आली तिची पण ती आलीच नाही. आपके फोन से मुझे कल फोन आया था. अरे हाँ यार, जबलपुर स्टेशन पे एक लड़की मिली थी, उनका झगड़ा हुआ था. झगड़ा? कैसा झगड़ा हुआ था क्या? एक काम करो, सुबह फोन करो. चल. काय झालं? जबलपुर मधन फोन होता, झगड़ा का काहीतरी झालाय म्हणत होता. तिच्या जीवाला काय बरं वाईट तर झालं नसेल ना रे? वरांच्या जीवाला काय बरं वाईट तर झालं नसेल ना? मी अब और इंतजार नहीं कर सकता सर. सर प्लीज, सर सर प्लीज मुझे जाने दीजिए सर. आई रिक्वेस्ट यू सर, प्लीज. आई वांट शीतल. अबे अशक्य. अरे का शक्य नाही? आता काही झाले तरी मला माझी शीतल पाहिजे. एक लक्षात ठेव शीतल, तू हैस म्हणून मी आहे. या भाऊजीची वर्दी आहेस तू शीतल. तुला चांगलाच माहिती मुलगा कोण येते. कोण? आपल्या गावातलाच आहे. काय सांगताय? आपल्या गावातला आहे वे? कोण आहे? हर्षवर्धन देशमुख. काय? आणि हो, आपण जे बोललो ते लक्षात राहू देत म्हणलं. सांगू नको कुणाला? आमचा होकार आहे, आमची लग्नाची तयारी आहे. आता एवढा महाराचा पंधरवडा सरला कि पुढची बोलणी करायची असं ठरलंय बघा. आता दिवाळीत एखादा चांगला मुहूर्त बघून जेडीचा पार उडवून टाकू बघ. आहो, मी तर म्हणते दिवाळीच्या आधीच उरकून टाकू. एकदा लगीन झालं ना की खरं रंग दाखवायला चालू करत. मला बी त्याच भ्या वाटतोय बघ. टेली, तू पिक्चर बघत नाही कर? त्यात कसं असतं सगळं सस्पेन्स. शीतलला पण असंच वाटणार ना आता. जयश्रीचं आणि भैयाचं लग्न झालं म्हणजे भैया माझं नात सोडल. पण तिला हे कुठं माहितीये? हारकर जितने वाले कोई बात. लुक एट दिस फोटो. कुणाचा हा फोटो? तुमच्या वहिनी साहेबांचा. भैयांना स्थळ आले. सोलापूर मधले एक आमदार आहेत, त्यांच्या मुलीचं स्थळ आहे. हे स्थळ कुणी आणलंय माहितीये का? खुद्द आई साहेबांनी. त्यामुळं आता ह्या स्थळाला ते काही नकार देतील असं वाटत नाही. लई हसा येते आहे का नाही? आओ मामी. या 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 या, वेलकम वेलकम. या बसा. बसायला नाही आले मी इथं. पहिले भैयांना बोलवून आण. भैया जरा कामात बिझी आहेत ना. ए, ती बिझी बिझी काय सांगू नकोस मला. पहिले त्यांना बोलवून आण, नाहीतर मीच जाते. हो मामी. शांत व्हा मामी, शांत व्हा. मी आणतो की बोलून लगेच. दुसऱ्या मिनिटाला नाही तुम्ही दोघं बी बाहेर आले ना तर मीच जाऊन बघीन. काय ग शीतल, काय झालंय नक्की? हर्षवर्धनला एक दुसरं स्थळ आलं मग, आणि त्यांनी नकार कळवलाय. काय भैया? मामी काय होती? कुठं? मामीच आहे तिथे. आम्हाला पाहिजे होतं तसंच झालं. आता मामी आले ना, तिने तिथे बसून ठेव. त्यांनी विचारलं आम्ही कुठे, तर म्हणून आम्ही काम करतो आतमध्ये आपलं नेहमीप्रमाणे. हा पण भैया. ए पण नाही बीड नाही, जेवढं सांगितलं तेवढं कर लवकर. संचालक, ओ संचालक, ऐक का नाही घरात? आओ मामी. या 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 या, वेलकम वेलकम. या बसा. बसायला नाही आले मी इथं. पहिले भैयांना बोलवून आण. भैया जरा कामात बिझी आहेत ना. ती बिझी बिझी काय सांगू नकोस मला. पहिले त्यांना बोलवून आण, नाहीतर मीच जाते. हो मामी. शांत व्हा मामी. मी आणतो की बोलून लगेच. दुसऱ्या मिनिटाला नाही तुम्ही दोघं बी बाहेर आले ना तर मीच जाऊन बघीन. अहो मामी, तुम्ही कशाला? मी लगेच घेऊन आलो भैयांना. मामी, तुम्ही मिल्कशेक घेणार का?
तू आधी भैयांना बोलव, मग बघू ती बाकीच. अहो मामी कूल डाऊन, तुम्ही बसा इथे, मी आलो भैयांना घेऊन. कूल डाऊन म्हण. भैया चला लवकर. कुठ? कुठ चला म्हणजे बाहेर चला. ए वेट, लगेच चला. काय चला, बाहेर जाऊन काय करायचं? हो भैया बाहेर मामी आली, फुले चिडली, ती नुसती हकीकत पेटली. पेटू दे, चांगलेच पेटू दे, तुमचं दे पाक तिला. भैया असं का करताय तुम्ही? कसं आहे, लोखंड जेवढं तापल तसं मला पाहिजे तसं वाकवता येईल. नाना काय कामात आहे वाटत? वहिनी समाधान? बस बस. भाऊजी अरे कामात कसले, रोजचेच व्याप आपले. नको नको वहिनी चहा नको. नाना काल भैयांना भेटून आलो, त्यांना होकार कळवला, अहो त्यांचा बी होकार आहे. उद्या जर आम्ही आमदाराच्या पोरीशी लग्न केलं तर आमचा फायदा आहे आणि आम्हाला पुढे राजकारणात चान्सेस पण आहेत. भैया कृपा करा भैया, आणि माझ्या पोरीला तेवढं पत्रात घ्या. काय ठरलं होतं आपलं? आमच्या आईसाहेबांच्या शब्दाबाहेर आम्हाला काय जाता येत नाही. आता त्यांनी जेवढं मोठं स्थळ आणलं, तुम्ही समजून घ्या हो आम्हाला. ती काय मला माहित नाही, तुम्ही काय बोलला होतात? हॅलो हॅलो हॅलो. नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू, विकासरावांचे नाव घ्यायला मी कशाला लाजू. आठ जणींपैकी किती जणी अंतिम खेळात दाखल होणार बघूया. खेळ तर समोर असलेल्या रिंग मध्ये जाऊन तो चेंडू थांबला पाहिजे. प्रत्येकीला 3 संधी. गो. बरं ते जेवणाचं थांबव आणि 50 मिनिटाचा टाइम लग. आता या टायमाला तुझं काही खुळ असेल तर ते तुझ्याजवळच ठेव. मला जेवण करून लाईट जायच्या आधी ते मेथीचं वाप भिजून घ्यायचं. म्हणजे जेवणासाठी 22 मिनिटं, वाप भिजवायला अर्धा तास. मोटर पण केस की पहिले मला सांगायचं काय? अभ्यास म्हणलं की काही ना काही कारण सुचतातच. त्यांना सुद्धा अभ्यास दिला की काहीतरी कारण सांगत बसतात. तास तरी अभ्यास करतायत, गणित सोडवतायत, परत तालमीत जातायत, काय माहित काय राहणार. किती गणित सुटलीत? 4. लवकरात लवकर सोडली पाहिजे मर्दा. लवकरात लवकर काय सोडली पाहिजे? 50 मिनिटं कवा झाली. तुला तीच वाचवू शकते. व्हाट? तिचे आता पाया पड, मन मला वाचव, मला वाचव. गुरुनाथने किती काही केलं तरी एक लक्षात ठेवा, ती जागा राधिकाचीच आहे. नाही नानाजी, आता ती जागा, ती पोझिशन नकोय. मी जे काही वागलोय त्याबद्दल माफी मागून झालेली आहे. आता फक्त राधिकानं मला जी संधी दिली आहे त्याचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. दॅट्स इट. हे ऑफिस आहे आणि इथे फक्त काम महत्वाचं आहे, दुसरी कुठलीही गोष्ट नाही. आणि आपलं जर काम होतं तर ते आपण करायचं, त्यासाठी दुसऱ्या कोणाला मध्ये घेण्याची काही आवश्यकता नव्हती. सर तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. खरं म्हणजे ही माहिती तुला कुठनंही मिळू शकली असती, पण तुला ती माझ्याकडनंच हवी होती. मग डायरेक्ट माझ्याकडे यायचं, पण तुला यायचं नव्हतं. कारण काय कारण असं वाटतंय तुम्हाला सर? आता इतकं बोललात तर कारण सुद्धा सांगा ना. साधवराव पाहुणे तुम्हाला गडावर थांबू देणार नाही. मग काळजीत का आहात? निदान युवराज गडावर येईपर्यंत तरी थांबला असतात तर. तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही लगेच सासरी जाणार आहोत ते? दादासाहेब आल्यानंतरच आम्ही जाऊ. लाडू फार आवडतात शंभूराजांना, तुमच्या हातचे लाडू खाऊन ते खुश होते. त्यांच्यासाठीही लाडू करूच आम्ही. पण मग ही सगळी तयारी कोणासाठी? राणूबाईंसाठी. ते आता सासरी नाही का जाणार?